अरे जहाँ मैं रहा मंदिरी केपी लॉयला सब्सक्राइब करा, शेयर करा, कमेंट करा आणि शेवटी घंटा दाबायला विसरू नका। जय मैला। घंट्या जर सुगंधा गेली तर कसं होईल भाऊ आपलं? हा ना राव सांजा, मी भीतीवरची विचार करीतोय। घंट्या हा काही झालं तरी सुगंधा गावातून जाता कामा नाही भाऊ। हा ना राव। मंडळी नमस्कार, केपी लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। महाराष्ट्राच्या रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी एक मराठी वेब सिरीज, ती म्हणजे गावरान मेवा। या गावरान मेवामध्ये सुगंधा हे सुप्रसिद्ध पात्र आहे। गणप्या आणि संजा ज्या सुगंधाच्या पाठीमागे असतात आणि सुगंधा सुद्धा तिच्या अभिनयाच्या माध्यमातून आपल्याला खळखळून हसवते, आपल्याला तिच्या अभिनयाच्या प्रेमात पाडायला लावते, ती म्हणजे स्वाती कदम। मंडळी, गावरान मेवाचा 71 एपिसोड आपण पाहिला असेल। त्या एपिसोड मध्ये ज्याची आपल्याला प्रतीक्षा होती तो म्हणजे सुगंधाचा पती आणि सुगंधाची सासू। हे दोन पात्र कधीच गावरान मेवामध्ये आपल्याला दिसले नाही, मात्र एपिसोड क्रमांक 71 मध्ये ही दोनही पात्र आपल्याला दिसले। सुगंधाच्या पतीच्या भूमिकेत दिसले अहमदनगरचे सुप्रसिद्ध निवेदक प्राध्यापक प्रसाद बेडेकर आणि सुगंधाच्या सासूच्या भूमिकेत दिसल्या सरिता पटवर्धन। पण आता सगळ्यात महत्वाचं हे सांगायचंय की सुगंधा किमान 1 तरी आता गावरान मेवामध्ये दिसणार नाहीये। सुगंधाची किमान 1 तरी गावरान मेवामधून एक्झिट झालीय आणि आता संजा गणप्या कोणाच्या मागे लागणार हाही प्रश्न होताच। सुगंधाऐवजी आता गावात आलंय सुनंदा नावाचं पात्र। ओ पावन, मदत करता का? सुनंदा हे पात्रही गावरान मेवामध्ये धुमाकूळ झालेल अशी अपेक्षा। मूळच्या नाशिकच्या असलेल्या अभिनेत्री स्वाती कदम यांनी सुगंधाला न्याय दिला होता। अभिनयातली सहजता, त्यांचा वावर, संवाद फेक ही प्रेक्षकांना आवडायची। गावरान मेवाच्या सेटवर सुगंधाला निरोप देण्यात आला। यावेळी लेखक किरण बेरळ, दिग्दर्शक दीपक देशमुख, कॅमेरामन अशोक भोंगळ आणि गणप्या संजा साकारणारे महेश काळे, लहुकुमार चोभे हे यावेळी उपस्थित होते। खरं तर ही सगळी टीम खूप परिश्रम घेत असते। प्रेक्षक हो, आम्हाला माहितीये की तुम्ही सुगंधाला नक्कीच मिस कराल, पण आशा बाळगूयात की सुगंधा परत एकदा गावरान मेवामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। मंडळी, गावरान मेवा ही सुपर डुपर हिट ठरलेली वेब सिरीज, या वेब सिरीजच्या पाठीमागचे दोन चेहरे आम्ही पहिल्यांदाच तुम्हाला केपी लाईव्हच्या माध्यमातून दाखवत आहोत। ते म्हणजे दिग्दर्शक दीपक देशमुख आणि कॅमेरामन अशोक भोंगाळ। बघूयात एपिसोड क्रमांक 71, ज्या एपिसोड मध्ये सुगंधाची एक्झिट झाली आहे, अर्थात सुगंधाचा पती मुंबईहून येतो आणि सुगंधाला घेऊन जातो, हा एपिसोड आहे। बघूयात त्या एपिसोडचे काही मेकिंग शॉर्ट्स। या शॉर्ट्स मध्ये आपल्याला कॅमेरामन अशोक भोंगाळ, दिग्दर्शक दीपक देशमुख हेही दिसत आहेत। बघूयात मेकिंगची थोडीशी झलक। तुमचं रडून झालं तर काय झालं नेमकं सांगाल का? तुम्हाला बडतर्फ केलंय ना? मला बडतर्फ केलंय? मी ग्राम पंचायतीवर प्रशासक मी येणार आहे। कोणाचा खोडसाळपणा रे? खोडसाळपणा कायचा? या गा पर पेपर आवडू झाले सरपंच बडतर्फ। आता खोटं सांगत होतो कमीत कमी गावाचं नाव तरी बघायचं ना खाली। आपल्या गावाचं नाव आहे का? माणूस आहे का कोण आहे तू? गाभुळे कायमच कसा असं करतो नीट बघायचं ना। मी खालच बघितलंच नाही ना। तुला वरवरच वाचायची सवय आहे कायम। वरमुंडी पातळ धुंडी चला पुढचा वैभवराव पळत पळत येतानाचा लय फाटा आवाज आला। तुम्ही म्हणाल पाहिजे हे आणखी तर कोंब आहे ना। ओके घात झाला
इथूनच घ्यायचं समोरून करा कंटिन्यू संजा गावरान विवाहाचा संजा अर्थात लवकुमार चोबे सर सुगंधाला निरोप दिला तुम्ही आज सगळ्यांनी एक सहकलाकार आता नेक्स्ट एपिसोड नंतर नसणार आहे काय वाटतं काय वाटतं काय नाही म्हणजे आजपर्यंत जे झालं शूटिंग सहकार्य एकमेकांचं चांगलं ट्युनिंग होतं संजा गंत सुगंधा म्हणजे जे पडद्यावरती ट्युनिंग दिसत होतं ते प्रत्येकजण अगदी डायलॉग ज्याची आहे एकमेकातला जे डायलॉग डिलिव्हरी होती पिकअप करणं होतं ते सगळ्यांचं ट्युनिंग चांगलं जमलं होतं आणि तिच्या काही अडचणीमुळं आता ती सोडती तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा यापुढं परत एखाद्या वेळेस योग येऊ शकतो एखाद्या वेब सिरीज असेल किंवा एखादी टी व्ही सिरियल पिक्चर आला योग तर परत हा येतच आम्ही गणपत सांगा गणप्या सुगंधाला निरोप दिला सगळ्यांनी आज आत्ताच आमचे मित्र लवकुमार चोबे यांनी सांगितलं त्या पद्धतीने खूपच मजा यायची काम करायला कारण एक वेगळी एनर्जी असायची तिघांमध्ये आमच्या वेगळं एक समीकरण जुळलं होतं आमच्या तिघांचं असं बॉन्डिंग तयार झालं होतं स्क्रिप्ट जरी नसेल आम्हाला फक्त सिच्युएशन डिरेक्टरने सांगितले की तुम्हाला तिघांना असं करायचं तरी आम्ही सुरू व्हायचो डायलॉग जरी नसतील तरी तर आज कुठेतरी ते थोडंसं वाईट वाटतं आहे की परत एकत्र गावरान मेवामध्ये काम करायला मिळणार नाही आहे पण बघूयात कलाकार आहोत भविष्यात कुठेतरी भेट होऊ शकते एखाद्या प्रोजेक्टमध्ये आणि सुगंधा म्हणजेच स्वाती कदम यांना त्यांच्या पुढील त्यांच्या आयुष्यासाठी खूप खूप माझ्या वतीने माझ्या फॅमिलीच्या वतीने गावरान मेवा टीमच्या वतीने शुभेच्छा आणि त्यांचं जे काही स्वप्न आहे त्यांना मोठे ॲक्ट्रेस व्हायचे वगैरे ते आहेतच ऑलरेडी त्यासाठी माझ्या शुभेच्छा पण खूप मजा आली आत्तापर्यंत आणि अशीच त्यांनी धमाल त्यांच्या आयुष्यात पुढे करत राहो याच सदिच्छा धन्यवाद सुगंधाची सासू खूप अख्खा महाराष्ट्र विचार करत होता सुगंधाची सासू नेमकी कशी असेल या आहेत पटवर्धन मॅडम आपल्या अहमदनगरच्याच आणि यांनी सुगंधाच्या सासूचा रोल केला आहे शेवटच्या एपिसोडला आता गावरान मेवाचं नवीन पर्व सुरू होतंय नव्या रूपात नव्या ढंगात तेही आपल्याला नक्की आवडेल अशी अपेक्षा करूया अयो कॅमेरामन प्रवीण अनभुलेसह राम काळा पहाड केपी लाईव्ह अहमदनगर मित्र हो केपी लाईव्ह सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद सगळ्यांची लाडकी सुगंधा आज निरोप समारंभ सगळ्यांचा निरोप घेऊन चाललेली आहे बघू शकतो आपण आणि सासू हॅलो माझ्या सासूबाईंचं कॅरेक्टर केलेलं आहे हा छान आहे माझी सुन
सुगंधा आता निरोप घेऊन चाललीस खर तर प्रेक्षक खूप नाराज होतील, तुला काय वाटतं या संदर्भात? नाही, प्रेक्षकांना नाराज होण्यासारखं काही नाहीये. हा थोडंफार तर मनामध्ये वाटायलाच हवं, कारण सुगंधाने एवढे स्टेप आतापर्यंत पुढे घेतले होते. नवीन सुगंधा लवकरच चांगलाच चांगलं यावं ही पण मी अपेक्षा करून प्रेक्षकांनी तिची वाट बघावी. जेवढा प्रतिसाद मला दिला तेवढाच प्रतिसाद तिला पण द्या. बघत राहा गावरान मी केपी लाईव्ह. थँक्यू, बाय.